आता पुढे मस्त पैकी एन्जॉय करून या शूटिंग. आणि हो, माधुरीला अजिबात गाडी चालवायला देऊ नका. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, तसं छान चालवते ती आणि मी तिला सुरक्षित घरी आण. हो हो, तो विश्वास आहेच, म्हणूनच पाठवते तुमच्या बरोबर. माधुरी, अगं झालं की नाही तुझं? चल लवकर. आले आले. अगं सगळं नीट घेतलंय ना ते बघत होते ना, म्हणून उशीर झाला. चला चला रेडी. एक मिनिट, मोबाईलचा चार्जर राहिला, सॉरी. आले आहे, कधी जाणार याची सवय. चला चला आता घेतलंय सगळं, चला निघूया. नीट 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 आठव, सगळं घेतलंस ना? बाबा तुम्ही तर असं बोलताय जणू काय मी दरवेळेस काय ना काहीतरी विसरते. घेतलंय सगळं, चला. पर्स राहिली, काय होतंय आज? आले हे असं आहे बघा, तुम्हाला बरंच सांभाळून यायला लागणार आहे. बाबा काही हरकत नाही, अहो मी तरी कुठे परफेक्ट आहे, आणि दोघांनी परफेक्ट असायला हवं असं थोडीच आहे. उलट परफेक्ट नसणंच चांगलं, एकमेकांमधले इनपरफेक्शन शोधून त्यांना परफेक्ट करणं, याला संसार म्हणतात. बाबा एकमेकांना मनापासून स्वीकारलं ना की होतं ऍडजस्ट. रवी बापू, तसेही तुम्ही आम्हाला आवडतात, पण आज तुम्ही आम्हाला जिंकून घेतलं. आणि तसंही बाबा बायकांची ही सवय आपल्या पथ्यावरच पडणारी असते. नाही म्हणजे अहो तुमच्यामुळे उशीर होतोय असं ते म्हणू शकत नाहीत ना. माझ्यावर हसताय ना? आमची कुठली एवढी हिंमत? माझी पण नाही. चला आता मी एकदम रेडी आहे, आणि आता उशीर तुमच्यामुळे होतोय. बाबा येऊ. येते आई. सांभाळ. हाय बाबा. सांगना सांगना का भेटुनी दुरावे विसरू.